नवी मुंबई आणि एफएमसीच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी एफएमसी न्यूजला सबस्क्राइब करा. मुळात थायरोकेअर लॅब जी आहे तिला 9 मेला पनवेल महानगरपालिकेने बंदी घातली होती. त्याच्यानंतर 22 मेला ठाणे महानगरपालिकेने बंदी घातली होती. आणि कालपासून जे काय सगळीकडे थायरोकेअरच्या बाबतीमध्ये चालू होतं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आमची संपूर्ण नवी मुंबईची आणि ठाण्याची टीम त्यांच्या मुख्य लॅबला आली होती. कारण ठाण्यात मुंबईमध्ये फक्त त्यांचे कलेक्शन सेंटर आहेत जिथे सॅम्पल कलेक्ट केलं जातं. चेक सगळे चेक सॅम्पल चेक हे नवी मुंबईमध्ये केले जातात. हे मुख्य लॅब त्यांची नवी मुंबईमध्ये आहे. आज आम्ही तिथे महाराष्ट्र सैनिकाने तिथे आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तिथले स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय राणे लॅबचे सगळी टीम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक चर्चा झाली. आणि त्या चर्चेत निर्णय झाला की जोपर्यंत पुढचे क्लिअरन्स येत नाही सगळ्यांचे त्यांना तोपर्यंत COVID-19 टेस्ट या लॅबमध्ये बंद करण्यात आलेली आहे. नवी मुंबई आणि एफएमसीच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी एफएमसी न्यूजला सबस्क्राइब करा.